ज्ञानकया चक्षुरोन्मीलितमेन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिण निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आजच्या कथेमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आपण बघत होतो कशा प्रकारे नारद मुनी हे पांडवांना भेटलेत आणि युधिष्ठिर महाराजांचा गुणगौरव करतात आणि म्हणतात, ब्रह्म रुद्र ज्यांच्यावर समाधीस्थ अवस्थेमध्ये ध्यान करतात पण त्यांना त्यांचं दर्शन दुर्लभ आहे। वेदोक्ती तात्पर्य विशेष गोचर, वेदांमध्ये जे सांगितलंय त्याचं तात्पर्य पण काही लोकांनाच कळतं, सगळ्यांना नाही कळत। ते म्हणजे श्रीकृष्ण आणि नरसिंह वामन राघवेंद्र हे ज्या परमेश्वराचे अंश रूप आहेत, हे व्यक्ती तुमच्या घरी येतात आणि तुमचं किती मोठं सौभाग्य आहे। तर आपण एक पटकन एक श्लोक बघूया, खूप सुंदर श्लोक आहे हा। हा आहे स्कंद क्रमांक 2 अध्याय क्रमांक 6 श्लोक क्रमांक 43 ते श्लोक क्रमांक 45। ते याचा आपण सरळ भाषांतर बघूया। यामध्ये लिहिलंय, ब्रह्मदेव हे नारद मुनींना सांगतायत, म्हणतात मी स्वतः शंकरजी विष्णू आणि दक्ष प्रजापती असतील किंवा नारदा तू स्वतः कुमार अगदी स्वर्गातले इंद्र चंद्र भूलोकावरचे कोणी मोठे नेते पृथ्वीवरचे कोणी मोठे नेते निम्न स्तरावर जे ग्रह आहेत त्यांचे नेते गंधर्वांचे नेते विद्याधरांचे नेते चारण लोकांचे नेते यक्ष लोकांचे नेते राक्षस लोकांचे नेते खूप मोठे मोठे साधू खूप मोठे मोठे असुर खूप मोठे मोठे नास्तिक किंवा अंतरिक्षामध्ये प्रवास करणारे कोणी असतील मृत शरीर असतील कोणी भूत प्रेत कुष्मांड असतील कोणी मोठे प्राणी असतील कोणी मोठे मासे असतील आणि कोणी मोठे पक्षी असतील। इतर शब्दांमध्ये दुसऱ्या शब्दांमध्ये जे काही खूप श्रेष्ठ आहे जे काही ज्याच्यामध्ये खूप शक्ती आहे जे काही ज्याच्यामध्ये मानसिक शक्ती आहे शारीरिक शक्ती आहे किंवा माफी करण्याची शक्ती आहे किंवा शारीरिक सौंदर्य आहे किंवा अमाप ऐश्वर आहे किंवा कुळ खूप श्रेष्ठ आहे त्याचं रूप असू दे की ते अरूप असू दे या सगळ्या गोष्टीतून जे काही तुला असं वाटतंय की ऍक्च्युली हेच परमेश्वर आहे पण म्हणतात ते परमेश्वर नाही आहेत। दे आर ओनली अ फ्रॅगमेंट ऑफ द ट्रान्सेंडेंटल पोटेन्सी ऑफ द लॉर्ड। हे सगळे जे मोठे मोठे लोक आहेत ते केवळ परमपुरुषोत्तम भगवंतांच्या शक्तीचे एक अंश आहेत। आणि हे कोण बोलतायत? म्हणतात मी स्वतः ब्रह्मा शंकर किंवा विष्णू आम्ही तिघही जण हे श्री कृष्णांच्या अमाप शक्तीचे केवळ एक अंश आहोत। म्हणून तो याच्यातून आपल्या लक्षात येतं की श्री कृष्ण कोण आहेत। म्हणून बाकीचे अवतार कधी कधी आपण जेव्हा त्यांचं दर्शन घेतो, परशुरामांचं दर्शन घेतलं तर त्यांच्या हातामध्ये परशु असतो, रामचंद्रांचं दर्शन घेतलं त्यांच्या हातमध्ये धनुष्य बाण आहे, आणि श्रीकृष्णांच्या हातात काय आहे? श्रीकृष्णांच्या हातात फक्त एक बासुरी असते आणि फक्त ते बासुरी वाजवत असतात आणि आपण ती बासुरी बघून फसतो। तसंही श्रीकृष्णांचं एक मोठं फेमस आहे कशासाठी? खोटं बोलण्यासाठी। आणि म्हणून श्रीकृष्ण आपल्याला पण खोटं बोलून मूर्ख बनवतायत, सांगतायत अरे माझ्याकडे काहीच नाही आहे, माझ्याकडे फक्त बासुरी आहे, माझ्याकडे काही शस्त्र नाही अस्त्र नाही, मी काय कामाचा आहे? म्हणून तुम्हाला जर माझ्याकडून काही करून घ्यायचं असेल तर बघा माझ्याकडे काहीच नाही आहे, माझ्याकडून काही काम करून घ्यायचं असेल तर माझ्याकडे काहीच नाही आहे, पण तुम्हाला जर मला मिठी मारायची असेल तुम्हाला जर मला प्रेम करायचं असेल तर माझ्याकडे सर्वस्व आहे। म्हणून श्रीकृष्णांजवळ जे लोक
व्यक्ती श्री कृष्ण, बाकीचे अवतार नाही. आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये सुरक्षितता पाहिजे असेल, आपण जर घाबरलेलो असू, आपण नरसिंह देवांना प्रार्थना करायला पाहिजे. हे नरसिंह, तुम्ही भक्तांची काळजी घेता, तुम्ही माझी काळजी घ्या, पण श्री कृष्णांकडे आपण प्रेमाशिवाय काहीही मागायला नाही पाहिजे. आणि प्रेमाचं प्रतीक आपल्या जीवनामध्ये आहे सेवा. तो म्हणून श्रील प्रभुपादांनी आपल्याला जो महामंत्र दिलाय तो हे नाही दिला, हे श्रीकृष्ण माझी काळजी घे, हे श्रीकृष्ण माझं संरक्षण कर, हे श्रीकृष्ण मला पैसे दे, हे श्रीकृष्ण मला आरोग्य दे. श्रील प्रभुपादांनी श्रीकृष्णांची सेवा करण्यासाठी मंत्र दिलाय, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि या मंत्राचा अर्थ पण दिलाय. या मंत्राचा अर्थ आहे, हे राधे, हे श्रीकृष्ण, मला तुमच्या सेवेमध्ये स्थान द्या. तर मागून मागून काय मागितलं? सेवा. आणि सेवा का मागितली? सेवा हा प्रेमाचा दरवाजा आहे. जर आपण एका व्यक्तीची कधी सेवा नाही केली, आपण जे तथाकथित प्रेम त्या व्यक्तीबद्दल बोलतोय त्याला अर्थ काय आहे? म्हणून प्रेमाचा दरवाजा, प्रेमाची पहिली पायरी आहे सेवा. आणि म्हणून प्रभुपादांनी हरे कृष्ण महामंत्रच दिला आपल्याला, बाकी अजून कुठली प्रार्थना नाही दिली. तर यातून आपल्याला लक्षात येतं की श्रील प्रभुपादांनी आपल्याला जे काही दिलंय ते किती योग्य आहे, सुयोग्य आहे, आणि श्री कृष्णांना काय प्रसन्न करेल त्याला अनुसरून आहे. कारण श्रील प्रभुपाद हे स्वतः श्री कृष्णांचे भक्त आहेत, आणि म्हणून त्यांनी पण आपल्याला श्रीकृष्णांप्रती जवळ जाण्याचा एक सुलभ, सोपा आणि गोड असा मार्ग दिलाय. तर खूप ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. श्रीधर स्वामी जे आपले खूप मोठे आचार्य, ज्यांनी भागवतावर पहिली टीका केली, ती या सर्व श्लोकांवर जेव्हा चर्चा करतात तेव्हा म्हणतात की कधी कधी श्रीकृष्णांचे काही अवतार आहेत जे या जगामध्ये अवतरित होतात आणि त्यांच्याकडे वेगवेगळ्या शक्ती आहेत. कुठल्या कुठल्या शक्ती आहेत? तर ते म्हणतात महस, महस म्हणजे त्यांच्याकडे अमाप शारीरिक शक्ती आहे. ओजस, ओजस म्हणजे इंद्रियांची शक्ती आहे. सहस, सहस म्हणजे मानसिक शक्ती आहे. बल, बल म्हणजे कुठलंही काम करण्यासाठी स्थिरता पाहिजे. श्री, श्री म्हणजे शारीरिक सौंदर्य. री, री म्हणजे कर्मिक कर्माच्या बंधनातून मुक्ती मिळणे. विभूती, विभूती म्हणजे धनसंपत्ती. आत्मा, आत्मा म्हणजे बुद्धीची शक्ती. आणि अद्भुत अर्ण, अद्भुत अर्ण हे नऊ शक्ती सांगितल्या श्रीधर स्वामींनी. अद्भुत अर्ण म्हणजे त्यांच्या शरीरातून एक दिव्य आभा, एक दिव्य द्युती निर्माण होते, एक प्रकाश निर्माण होतो. तर म्हणतात ह्या सगळ्या शक्ती एकाच व्यक्तीमध्ये कोणामध्ये नाही आहेत. कोणामध्ये ही शक्ती असेल तर ती नाही आहे, ती शक्ती असेल तर ही नाही आहे. पण म्हणतात केवळ श्रीकृष्ण असे व्यक्ती आहेत ज्या श्रीकृष्णांच्या शरीरामध्ये हे सगळं काही आहे. म्हणून एक खूप सुंदर श्लोक आहे, हा आहे अध्याय क्रमांक एक, स्कंद क्रमांक एक, अध्याय क्रमांक तीन आणि श्लोक क्रमांक 26. तर याच्यामध्ये सांगितलंय, आधी सगळे अवतार सांगितले आहेत आणि त्याच्यानंतर म्हणतात हे सर्व अवतार, अवताराही असंख्य या हरेर सत्वनिधे प्रभु, की हरी श्रीकृष्ण हे सत्वनिधी आहेत. निधी या शब्दाचा अर्थ असतो समुद्र. तर जसं एक खूप मोठा समुद्र आहे आणि त्या समुद्रातून किती आपण पाणी काढू शकतो, या जगामध्ये नद्या या समुद्रामध्ये वाहतात. आणि समजा असा एक समुद्र असेल ज्याच्यातून नद्या निर्माण होतात, तर किती नद्या निर्माण होणार, किती ते पाणी वाहत जाणार. तसं म्हणतात श्री कृष्ण हे करुणेचे समुद्र आहेत, करुणा सिंधू. आणि या करुणा सिंधूतून त्यांच्या करुणेमुळे, त्यांच्या त्या कारुण्यामुळे अनेक अनेक अवतार अवतरित होत असतात. आणि ती प्रत्येक अवतार जे आहेत हे पण स्वतः एका दृष्टीने अमाप आहेत, पण या सर्व अमाप अवतारांचे स्रोत आहेत सत्वनिधी श्रीकृष्ण. तर अशा प्रकारे सनातन गोस्वामींनी या सत्वनिधी शब्दाला या प्रकारे अर्थ दिलाय की कारुण्य सागर, करुणा सिंधू. मग नारद मुनी म्हणतात जेव्हा पृथ्वीनी प्रार्थना केली होती ब्रह्मदेवांना की माझ्यावर क्रूर लोकांचा, राक्षसांचा भार झालाय आणि कृपया तुम्ही मला मदत करणार का, तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले मी पण नाही मदत करू शकत, पण आपण सर्वजण जाऊन विष्णूंना प्रार्थना करूया. मग तेव्हा म्हणतात सर्व देवी देवता जे पूर्ण मनुष्य समाजासाठी पूजनीय आहेत आणि वंदनीय आहेत, ते सर्व देवी देवता क्षीरसागराच्या काठावर उभे होते आणि त्यांना तिथे प्रवेश नाही मिळाला. आणि तिथे राहून त्यांनी भरपूर प्रार्थना अर्पण केल्या. त्यांनी तेव्हा
परमेश्वरला प्रार्थना करण्यासाठी मन स्थिर लागतं. अस्थिर मनाने आपण परमेश्वरला प्रार्थना नाही करू शकत. तर म्हणतात स्थिर मन होण्यासाठी त्यांनी उपोषण केलं, त्यांनी उपवास केला, त्यांनी पाणी पिणं बंद केलं. तर आपण दररोज, काही लोक आहेत मनुष्य समाजामध्ये, ते सूर्याला पाणी अर्पण करतात. रोज असं घराच्या बाल्कनीमध्ये येतात आणि सूर्याला पाणी देतात. आणि सूर्यदेवांनी त्यावेळेस उपोषण केलं होतं, उपवास केला, पाणी ग्रहण केलं बंद, अन्न ग्रहण बंद केलं. का? मन स्थिर होण्यासाठी. आणि मन कशाला स्थिर करायचं आहे? परमेश्वराला प्रार्थना करायची. म्हणतात एवढी सगळी तपस्या केली. वेदांमध्ये पुरुष सुक्त म्हणून प्रार्थना दिल्या. हे पुरुष सुक्त म्हणून प्रार्थना पण गायल्या. तर सगळ्या प्रार्थना गायल्या, सगळं उपोषण केलं, हे केलं, ते केलं. आणि हे सगळं करून त्यांचं मन जेव्हा स्थिर झालं तेव्हा परमेश्वराला म्हणाले, हे परमेश्वरा कृपया आम्हाला मदत करणार का? आम्ही पण या राक्षसांना मारू शकत नाहीये, तुम्ही काही करणार का? आणि परमेश्वराने काय उत्तर दिलं? परमेश्वराने उत्तरच नाही दिलं. परमेश्वर तिथून काही रिस्पॉन्सच नाही आला. मग सगळे देवी देवतांना लक्षात आलं, आम्ही जे काही ध्यान केलं ते ना प्रेमानी नाही केलं. त्याच्यामध्ये देण्याची वृत्ती नव्हती, त्याच्यामध्ये परमेश्वराला आपल्या सेवेमध्ये लावण्याची वृत्ती होती. की आमच्या जीवनामध्ये कष्ट आहेत तर तुम्ही लवकरात लवकर या आणि आमचे नोकर बनवून आमच्या जीवनातले जे कष्ट आहेत त्यांना नष्ट करा. तर परमेश्वरांनी अशा प्रकारच्या यांत्रिकी ध्यानाला काही प्रतिसाद नाही दिला. तर म्हणून आपण जेव्हा पण ध्यान करतोय, आपण जेव्हा पण मंत्र जप करतोय, आपण जेव्हा पण प्रार्थना करतोय, तेव्हा आपण थोडा विचार करायला पाहिजे, आपण एका यंत्रासारखं वागतोय का? चला, आज माळ घेतली, किती माळा करायचे आहेत? मी बोललो होतो त्या दिवशी आमच्या काउन्सिलरला, 16 माळा करे. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम. हा, संपलो. बापरे, एक ओझ डोक्यावरचं बंद झालं. तर कधी कधी या जगामध्ये अतिरेकी लोक असतात, टेररिस्ट लोक असतात, ते कधी कधी बंदूक घेऊन फिरतात. आणि बंदूक जेव्हा कुठे त्यांना असे गोळीबार करायचा असतो तेव्हा ते बंदुकीचं बटन दाबून ठेवतात आणि त्या बंदुकीतून गोळ्या काढ, आणि त्या गोळ्या संपेपर्यंत त्या बंदुकीचा तो बटन असा सुरू असतो. तर अतिरेकी जशा प्रकारे लोकांना मारण्यासाठी गोळ्या मारतात, तसं कधी कधी आपण आपली साधना संपवण्यासाठी आपण हरिनाम घेतो. त्याच्यामध्ये परमेश्वराचा नामाश्रय नाहीये, त्याच्यामध्ये माझी साधना लवकरात लवकर संपवायची आहे. मला ना हे वेळ वाया चाललाय माझा. 2 तास झाले आणि काय मी न्यूजपेपर नाही वाचलं अजून. 2 तास झाले व्हॉट्सअप चेक नाही केलं. काय फायदा झाला मग याचा? माझ्या जीवनाच्या अस्तित्वाचा प्रमुख ध्येय काय आहे? प्रमुख ध्येय आहे प्रत्येक व्हॉट्सअप मेसेजला रिप्लाय करून त्याला फॉरवर्ड करणे आणि लोकांना सांगणे की माझ्याकडे किती बुद्धी आहे, मी किती चांगले चांगले मेसेज फॉरवर्ड करतो. माझ्या जीवनाचा उद्देश हा नाहीच आहे की मन लावून प्रार्थना करून ज्या व्यक्तीने जन्मोजन्मी मला खाऊ घातलंय, ज्या व्यक्तीने जन्मोजन्मी मला सगळ्या सोयी सुविधा दिल्या आहेत, ज्या व्यक्तीने जन्मोजन्मी वेगवेगळे अवतार या पृथ्वीवर पाठवलेत केवळ मला हे सांगण्यासाठी की अरे तू काय करतोय तिथे, तू घरी वापस ये, त्या व्यक्तीला दुर्लक्ष करून स्वतःचा स्वार्थ करण्यासाठी तो जन्म घेतलाय मी. तर म्हणून देवतांनी पण एवढ्या श्रेष्ठस्थान आहे. पण विष्णूंना जेव्हा प्रार्थना केली आणि त्याच्यामध्ये त्यांचं मन नव्हतं, यांत्रिकी पद्धतीने त्यांनी प्रार्थना केल्या, परमेश्वरांनी प्रतिसादच नाही दिला. आणि नारद मुनी युधिष्ठिराला म्हणतायत, युधिष्ठिर तुमचं काय स्थान आहे? तुम्ही हाक मारली तर श्रीकृष्ण धावत येतात. देवतांनी, ब्रह्मदेवांनी, शंकरजींनी प्रार्थना केली, पुरुष सुक्त गायलं संस्कृत भाषेमध्ये आणि परमेश्वरांनी प्रतिसादच नाही दिला. हे सगळं कसं समजून घ्यायचं? तर श्रीकृष्णांचं तुमच्यावर काय प्रेम आहे मला माहिती नाही, आणि तुम्ही श्रीकृष्णांसाठी काय केलंय ज्यामुळे श्रीकृष्ण तुमच्या प्रती इतके आकर्षित आहेत तेही मला माहिती नाही. युधिष्ठिर तुमचं खूप श्रेष्ठ स्थान आहे. मग म्हणतात काही काही असे दुर्मिळ प्रसंग आहेत ज्यामध्ये गर्ग ऋषी आहेत. गर्ग ऋषींना नंद महाराजांनी वृंदावनामध्ये बोलवलं आणि सांगितलं, माझ्याकडे नवीन बाळ झालंय, त्याला नाव देण्यासाठी तुम्ही येणार का म्हणून. आणि गर्ग ऋषींनी काय केलं, त्या बाळाला नाव घेण्यासाठी एका गोठ्यात गेले आणि त्या गोठ्यामध्ये फक्त 3-4 लोक होते. यशोदा होती, नंद महाराज होते, अजून 1-2 कोणी असतील, पण तिथे पूर्ण गावाला पण नाही बोलवलं. नंद महाराज त्या गावाचे राजे आहेत पण त्यांनी आपल्या पूर्ण गावाला, पूर्ण प्रजेला पण नाही बोलवलं. का बरं? तर त्यांना गुप्त ठेवायचं होतंय, कारण या बाळाबद्दल
वसुदेव यांनी त्यांना सांगितलं होतं की तुझा जो मुलगा आहे ना श्रीकृष्ण, त्याच्यावर भरपूर आपत्ती होऊ शकतील. तर नंद महाराज श्रीकृष्णांच्या जन्मानंतर लगेच मथुरेला कर देण्यासाठी गेले होते, टॅक्स देण्यासाठी गेले होते. आणि कर द्यायला जेव्हा टॅक्स द्यायला गेले तेव्हा त्यांना वसुदेव भेटले. आणि जेव्हा वसुदेव भेटले तेव्हा वसुदेव हे त्यांचे भाऊ. तर मग वसुदेवाने त्यांना सांगितलं काय चाललंय आता. त्यांना माहिती होतं वसुदेवानीच तर श्रीकृष्णांना नंद महाराजांच्या घरी सोडलं होतं, तर म्हणून मुद्दामून विचारतायत काय चाललंय आता घरी. तर म्हणतो मला मुलगा झाला. तर वसुदेव म्हणाले माझं असं म्हणणं आहे की तू लवकरात लवकर घरी जायला पाहिजे मथुरेतून, आणि तुझ्या मुलाला कधीतरी काही त्रास होऊ शकतो तर लक्ष ठेव तुझ्या मुलावर म्हणून. आणि नंद महाराज विचार करतायत आजपर्यंत आमच्या गावामध्ये कधी काही गडबड नाही झाली, आणि वसुदेव मला असं का म्हणतायत. आणि नंद महाराज जेव्हा परत येत होते गावाच्या काठावर जेव्हा आले, गावाच्या जस्ट बाउंड्रीवर जेव्हा आले, तेव्हा त्यांनी बघितलं एक खूप मोठं शरीर होतं पुतनेचं. तर पुतना वध तेव्हाच झाला होता आणि पुतना अशी पडली होती. आणि पुतना जेव्हा पडली तेव्हा नंद महाराजांनी वृंदावनमध्ये मथुरेतून एंट्री केली आणि बघितलं बाप रे एवढं मोठं राक्षस कसं झालं. आणि मग तेव्हा जर भागवत आपण वाचलं तर ते एक विचार व्यक्त करतात आणि म्हणतात वसुदेव हा माझा भाऊ आहे, क्षत्रिय आहे, पण कदाचित त्याला ज्योतिषशास्त्र कळतं. वसुदेव मथुरेत बसून त्याला कसं माहिती की माझ्या मुलावर काहीतरी आक्रमण होणार आहे. मग त्या दिवशीपासून त्यांनी ते सिरियसली घेतलं. वसुदेवनी सांगितलं होतं की माझ्या मुलावर बरेच धोके येऊ शकतात आणि पहिलाच धोका झाला तर याच्या पुढे. आणि मग एक एक शक्तासुर आला, त्रिणावर्त आला, असं त्यांनी बघितलं की खरोखर जेव्हापासून माझ्या मुलांनी जन्म घेतला तेव्हापासून अनेक अनेक राक्षस वृंदावनामध्ये आक्रमण करतायत. तर त्यांना ते पटलं. म्हणून मग श्रीकृष्णाचं जेव्हा नामकरण करायचं होतं तेव्हा त्यांनी एका गोठ्यात केलं. मग त्या गोठ्यामध्ये गर्गऋषी आले आणि गर्गऋषी काय म्हणतायत तो श्लोक पण मी दाखवतो तुम्हाला. तर हा आहे स्कंद क्रमांक 10, अध्याय क्रमांक 8 आणि श्लोक क्रमांक 19. तर म्हणतात तस्मानंदात्मजोयम ते नारायण समो गुणै श्रिया कीर्त्यानुभावेन गोपायस्व समाहित. तर म्हणतात हे नंद महाराज तुम्हाला मी जे काही सांगितलं त्याचा सारांश सांगतो. म्हणतात तुमचं हे जे मूल आहे ना ते नारायण समान आहे आणि त्याच्या दिव्य गुणांमध्ये, त्याच्या ऐश्वर्यामध्ये, त्याचं नाव, त्याची कीर्ती, त्याचा प्रभाव हे सगळं नारायण समान आहे. आणि म्हणून तुम्ही या लहान बाळाची काळजी खूप लक्षपूर्वक करायला पाहिजे. तर यावर, या श्लोकावर टीका करताना सनातन गोस्वामी सांगतात इथे ना गर्ग ऋषींनी सांगितलं तो नारायण समान आहे, तो हे सांगितलं की नारायण आहे. का माहितीये? कारण नारायणाकडे पण श्रीकृष्णां एवढं ऐश्वर्य नाहीये, नारायणाकडे पण श्रीकृष्णां एवढं माधुर्य नाहीये. म्हणून म्हणतात नारायण समयत. म्हणजे एका व्यक्तीचं समजा एक व्यक्ती खूप सुंदर आहे तर कधी कधी आपण म्हणतो ना तो जो सुंदर आहे ना मुलगा तो या मुलाच्या समान आहे. पण कशात? सौंदर्यामध्ये. आणि मग या व्यक्तीचं सौंदर्य त्याच्या समान आहे आणि या व्यक्तीचं शक्ती वगैरे हे सगळं ते म्हणजे ते आहेत. म्हणजे तो जो मुलगा आहे त्याचं फक्त सौंदर्य याच्याशी कम्पेअर करू शकतो, हा जो मुलगा आहे त्याची बुद्धी याच्याशी कम्पेअर करू शकतो. एकेका गुणासाठी आपण कम्पॅरिझन करतो. तर नारायणाचे हे जे चार पाच गोष्टी सांगितले हे श्रीकृष्ण त्या चार पाच गोष्टींशी फक्त संबंध लावू शकतो. या व्यतिरिक्त श्रीकृष्णकडे अजून भरपूर गुण आहे जे नारायणाकडे पण नाही आहेत. तर याद्वारे गर्ग ऋषींनी पण सूक्ष्म रूपामध्ये थोडे शब्द बदलून त्यांना सांगितलं की श्रीकृष्ण हे नारायणापेक्षा पण श्रेष्ठ आहेत. आणि सनातन गोस्वामी आपल्याला अजून एक गोष्ट सांगतात की या शब्द या श्लोकामध्ये एक अर्थ होता गोपायस्व. तर गोपायस्व या शब्दाचा अर्थ सांगतात आय आय म्हणजे वृद्धी होणार आणि स्व म्हणजे स्वार्थ किंवा स्वतःच. तर म्हणतात हे नंद महाराज हा जो मुलगा आहे ना तुम्हा सर्वांचा स्वार्थ म्हणजे तुम्हा सर्वांचा जो आनंद आहे तो वृद्धी करण्यासाठी हा मुलगा तुम्हाला नेहमी तुमच्याशी तसं आचरण करेल. आणि श्रीकृष्णाने तेच केलं. वृंदावनामध्ये जे काही झालं त्या सर्व गोष्टीतून त्यांनी नंद महाराजांना यशोदाबाईंना केवळ आनंद प्रदान केला आणि त्यांच्या जीवनामध्ये जे काही आनंद होता त्याची नेहमी वृद्धी केली. मग अजून एक पॉईंट नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना म्हणतात देवतांची काय गोष्ट ती सांगितली. गर्ग ऋषींनी जी सूक्ष्म गोष्टी सांगितली मी तुला आता माझी गोष्ट सांगतो.
माझ्यासारखे मोठे मोठे वैरागी साधू आम्ही खूप कडक तपश्चर्या करतो, कधी कधी मौन व्रत घेतो, कधी कधी मनाला स्थिर करतो आणि कधी कधी भक्ती भावनेने परमेश्वराला प्रार्थना करतो. पण मी बघितलंय आम्हाला या सगळ्या तपस्या दीर्घ काळासाठी करायला लागतात, पण तुम्ही लोक पांडव लोक अशी काही तपस्या पण करत नाही आणि परमेश्वराला हाक मानली तरी परमेश्वर तुमच्या पूर्णपणे नियंत्रणात आहेत. तर तुमचं खूप मोठं सौभाग्य आहे. मग म्हणतात अजून एक तुला तर महत्वाची गोष्ट सांगतो युधिष्ठिर, आजपर्यंत परमेश्वराने मुक्ती सहजपणे दिली असेल, आजपर्यंत जितके अवतार झाले त्या सर्वांनी मुक्ती पण सहजपणे दिली असेल, म्हणजे याच्यातून काय म्हणायचं आहे, मुक्ती पण सहजपणे ना मिळत नाही. म्हणतात की काल नेमी होता, काल नेमी हा नंतर श्रीकृष्णच्या लीलेमध्ये कंस बनून आला. तर काल नेमी, हिरण्यक्ष, हिरण्यकश्यपू, रावण, कुंभकर्ण या सगळ्यांना परमेश्वराने मारलं, पण या सगळ्यांना मारून एका अर्थाने त्यांना त्यांच्या शापातून मुक्ती नाही मिळाली, त्यांना परत पुन्हा जन्म घ्यायला लागला. पण म्हणतात या सर्व व्यक्तींना जेव्हा श्रीकृष्णांनी मारलं, कालनेमीला जेव्हा श्रीकृष्णांनी मारलं तेव्हा कालनेमी कंस बनून आला, त्याला काय मिळालं, आहे राक्षस, पण श्रीकृष्ण त्याच्या छातीवर बसले. आणि त्याच्या छातीवर जेव्हा बसले, जसं श्रीकृष्ण 8व्या अध्यायामध्ये म्हणतात की अंतकालेच माम एव स्मरण मुक्त्वा कलेवरम यह प्रयाती समद्भावम याती नास्ती अत्र संशय. 8व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण म्हणतात मृत्यू समयी जर माझं स्मरण केलं तर तुम्ही मला प्राप्त करता. आणि या स्मरणासाठी अनेक साधू संत आसुसलेले असतात आणि नेहमी परमेश्वराचं नामस्मरण करतात आणि म्हणतात मृत्यू समयी परमेश्वराचं नाव माझ्या जिभेवर येऊ दे. आणि कंसाचं काय झालं, कंसाने आयुष्यभर नको नको ते पाप केले आणि श्रीकृष्ण जबरदस्तीने त्यांच्या छातीवर येऊन बसले आणि श्रीकृष्णांचे पाय, श्रीकृष्णांच्या चरणांचा स्पर्श कंसाला त्याच्या छातीवर झाला आणि मृत्यूच्या वेळेस श्रीकृष्णांचा चेहरा इतक्या अंतरावर होता, इतक्या अंतरावर गोड श्रीकृष्णांचा चेहरा आहे. श्रीकृष्णांच्या चेहऱ्याला बघत बघत काल नेमी गेला, इतके सगळे पाप करून श्रीकृष्णाने त्याला मुक्ती दिली. हिरण्यक्ष, हिरण्यकश्यपू, रावण आणि कुंभकर्ण हे जेव्हा शिशुपाल आणि दंतवक्र बनून आले, शिशुपालला जेव्हा मारलं श्रीकृष्णाने तेव्हा काय केलं, शिशुपालचा जो आत्मा होता तो सर्वांच्या देखत सर्वांनी बघितला असा तो कण मात्र चमकणारा आत्मा शिशुपालाच्या शरीरातून बाहेर आला आणि सर्वांच्या देखत श्रीकृष्णांच्या शरीरामध्ये त्यांनी प्रवेश केला. असा अत्यंत द्वेषी व्यक्ती ज्यांनी आयुष्यभर श्रीकृष्णांची केवळ मत्सर केलाय त्याला पण श्रीकृष्णांनी मुक्ती दिली. तर नारद मुनी म्हणतायत आजपर्यंत कुठल्या अवताराने मुक्ती नाही दिली आणि श्रीकृष्णाने जर राक्षसांना मुक्ती दिली आणि कशी अशी वाटून. तर म्हणून एक खूप सुंदर श्लोक आहे 10व्या स्कंदामध्ये, त्याच्यामध्ये पण वेद हे श्रीकृष्णांची स्तुती करतायत. तेव्हा म्हणतात काय हो तुम्ही श्रीकृष्ण, मोठे मोठे ऋषी मुनी मोठी मोठी तपस्या करून मुक्ती प्राप्त करण्यासाठी आसुसलेले आहेत आणि ती मुक्ती जी मोठ्या मोठ्या ऋषी मुनींना अनेक अनेक जन्मांच्या तपस्येनंतर प्राप्त होते ती मुक्ती तुम्ही राक्षसांना देताय. म्हणून श्रीकृष्णांचे भक्त कधीही मुक्तीसाठी प्रार्थना नाही करत, कारण ते म्हणतात मुक्तीसाठी प्रार्थना केली आणि श्रीकृष्णांनी मुक्ती दिली तर मुक्त अवस्थेमध्ये जो आत्मा असा ब्रह्मज्योतीमध्ये जाईल, शेजारी बघेल तर कुठला तरी खूप मोठा राक्षस असेल आणि आपण म्हणून एवढी सगळी तपस्या करून त्या राक्षसाचं शेजारपण मिळालं, त्याच्यापेक्षा श्रीकृष्णांची भक्ती करायची आणि गोलोक वृंदावनामध्ये नंद महाराज, यशोदामाई, बलरामजी, राधाराणींच्या शेजारी जायचंय मला, राक्षसांच्या शेजारी नाही जायचंय. म्हणतात हे जे तुमचे श्रीकृष्ण आहेत ना हे मुक्ती पण एकदम सोप्या पद्धतीने देत आहेत, पण मी एक बघितलंय हे श्रीकृष्ण भक्ती सोप्या पद्धतीने देत नाहीत, पण तुम्हा पांडवांना त्यांनी कधी मुक्ती नाही दिली. मुक्ती म्हणजे काय, दुःखातून मुक्ती, कष्टातून मुक्ती, संघर्षातून मुक्ती. म्हणतात साधारण अवतार लोकांना मुक्ती देतात, श्रीकृष्ण मुक्ती सहजपणे देतात पण भक्ती नाही देत, आणि तुम्हाला काय दिलंय, श्रीकृष्णांनी पांडवांना काय दिलंय, श्रीकृष्णांनी पांडवांना भक्ती दिली, त्यांना त्यांच्या संघर्षातून त्यांच्या समस्येतून मुक्ती नाही दिली. म्हणतात मुक्ती पण मिळत नाही, श्रीकृष्ण मुक्ती वाटप करतात आणि तुम्ही कुठे आहात माहिती आहे, तुम्हाला मुक्ती नाही देते, भक्ती देते, तुमचं स्थान काय आहे. तर नारद मुनी
खूप स्तुती करतायत. आणि नारद मुनी म्हणतात महाभारताच्या युद्धामध्ये एक खूप मोठी विलक्षण गोष्ट घडली. हा एक श्लोक आहे तिसऱ्या स्कंदामध्ये. उद्धव हा श्लोक मैत्रेय ऋषीला म्हणतात आणि म्हणतात, अरे मैत्रेय ऋषी तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुन असा एक बाण मारत होते आणि अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण बसले होते. अर्जुन बाण मारतात म्हणजे ते सगळे कोण होते, अधर्माच्या बाजूने होते. पण तुला एक गोष्ट सांगतो मी, अधर्माच्या बाजूने प्रत्येक व्यक्ती जो लढत होता तो महाभारताच्या युद्धामध्ये जर त्यांनी लढलं असेल श्रीकृष्णाच्या विरुद्ध त्याला मुक्ती मिळाली. का माहितीये? कारण जेव्हा अर्जुनाने बाण मारला तेव्हा त्यांना मृत्यू झाला, पण मृत्यूच्या वेळेस समोर त्यांना अर्जुन पण दिसले शुद्ध भक्त आणि अर्जुनांच्या पायाजवळ त्यांना श्रीकृष्ण पण दिसले. प्रत्येक असुराने, प्रत्येक राक्षसाने, प्रत्येक दुष्ट क्रूर व्यक्तीने अर्जुनाच्या बाणाने जर त्यांनी त्याचं जीवन सोडलं असेल, प्राण सोडले असेल, तर त्याला श्रीकृष्णांचे सुंदर दर्शन प्राप्त करून त्यांनी देहत्याग केला, या सगळ्यांना मुक्ती मिळाली. म्हणतात काय सांगू मी श्रीकृष्णांबद्दल, त्यांचे भक्त पण कोणाला तरी मारतात, त्या भक्तांनी मारल्यावर पण अशा व्यक्तीला मुक्ती मिळते, हे कोण आहेत श्रीकृष्ण? मग म्हणतात विश्वामित्र ऋषी, गौतम ऋषी, वशिष्ठ ऋषी हे सगळे तपस्येमध्ये, मंत्र उच्चारणामध्ये आणि आध्यात्मिक ज्ञानामध्ये खूप श्रेष्ठ मानले जातात. आणि हे सगळे ऋषी मुनी एकदा कुरुक्षेत्र येथे गेले होते, कशासाठी? तीर्थयात्रेसाठी. आणि तेव्हा तिथे श्रीकृष्ण पण होते, तर ते श्रीकृष्णांना भेटले. तर त्यांनी तेव्हापर्यंत कधी इच्छा नव्हती केली श्रीकृष्णांच्या दर्शनाची, पण श्रीकृष्ण जेव्हा भेटले आणि श्रीकृष्णांना बघितलं तेव्हा श्रीकृष्ण प्रती आकर्षित झाले. त्यांना एक लक्षात आलं, आम्ही इतके तपस्वी आहोत, आम्ही इतके निस्वार्थी आहोत, आमच्या मनामध्ये जर कोणाप्रती आकर्षण निर्माण होत असेल म्हणजे ते परमेश्वर असेल. ते एक शुद्धतेचा एक स्तर असतो, त्या शुद्धतेच्या स्तरावर आपल्याला कुठल्या साधारण व्यक्तीशी प्रेम वाटू शकत नाही. अद्वैत आचार्यांची स्टोरी येते. अद्वैत आचार्य निमाई चे मोठे भाऊ होते विश्वरूप, आणि त्या विश्वरूपाला काहीतरी शिक्षण द्यायचे वेदांमधून, कारण अद्वैत आचार्य हे ब्राह्मण होते. तर कधी कधी काय व्हायचं, विश्वरूप हे घरी परतण्यासाठी उशीर व्हायचा त्यांना. तर मग विश्वरूपची माता शची माता ही छोट्या निमाईला पाठवायची आणि सांगायची, अरे त्या मोठ्या भावाला घेऊन ये, आता जेवायची वेळ झाली. तर तेव्हा लहानशे निमाई कधी कधी अद्वैत आचार्यांच्या घरी जायचे आणि सांगायचे, दादा तुला आईनी बोलवले, जेवायची वेळ झाली. तेव्हा जेव्हा निमाई त्या गुरुकुलात यायचे तेव्हा अद्वैत आचार्य वेदांवर काहीतरी विश्लेषण करत असायचे आणि वेदांवर विश्लेषण करता करता थांबायचे आणि त्या निमाईच्या त्या नाजूक पावलांकडे बघून आकर्षित व्हायचे, निमाईच्या त्या नाजूकपणे चालण्याच्या क्रियेला बघून आकर्षित व्हायचे. निमाई तिथे यायचे आणि आपल्या भावाला म्हणायचे, दादा चल आपली आई आपल्याला बोलवते, जेवायची वेळ झाली. त्या सिंपल साधारण वाक्याला बघून अद्वैत आचार्य आकर्षित व्हायचे आणि नंतर निमाई निघून जायचे. निमाईचं ते शिक्षण घ्यायचं वय नव्हतं आणि गेल्यानंतर अद्वैत आचार्य विश्वरूपला काही शिकवूच नाही शकायचे. आणि मग विश्वरूपला म्हणायचे, विश्वरूप शाळा संपली तुझा बाबा घरी. आणि नंतर स्वतःच्याच घरी बसल्या बसल्या विचार करायचे, मी एवढा मोठा विद्वान आहे आणि मी एवढा मोठा हुशार व्यक्ती आहे, जसा हा निमाई येतो, लहान मुलगा येतो, मी शिकवूच शकत नाही. माझं ध्यान, माझं सगळं जे लक्ष आहे ते सगळं तिथे का आकर्षित होत आहे? तर त्यांना लक्षात आलं, हा जो लहान मुलगा आहे हा नक्कीच परमेश्वर असणार. तर अशा प्रकारे वशिष्ठ ऋषी, गौतम ऋषी आणि विश्वामित्र ऋषी हे जेव्हा कुरुक्षेत्राला गेले तेव्हा त्यांना लक्षात आलं की श्रीकृष्ण परमेश्वर आहेत आणि त्यांनी श्रीकृष्णांना प्रार्थना केली, हे श्रीकृष्ण आम्हाला तुमच्याकडून फक्त एकच गोष्ट पाहिजे, शुद्ध भक्ती पाहिजे, तुमच्याकडे शुद्ध सेवा पाहिजे. आणि श्रीकृष्णांनी त्यांच्या त्या शुद्ध प्रार्थनांना प्रतिसाद देऊन त्यांना शुद्ध भक्ती दिली. तर म्हणून असं म्हणतात विश्वामित्र मुनी हे तपस्येसाठी खूप स्पेशल फेमस आहेत, गौतम ऋषी हे मंत्र उच्चारणासाठी खूप फेमस आहेत आणि वशिष्ठ ऋषी आहेत हे तत्वज्ञानासाठी खूप फेमस आहेत. आणि ह्या तिन्ही गोष्टी आपण आपल्याच आयुष्यामध्ये झगडतोय. आपलं मंत्र उच्चारण पण स्पष्ट नाही, आपली तपस्या पण स्पष्ट नाही आणि आपल्याला तत्वज्ञान पण नाही माहिती. तर आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये हे तिन्ही लोक खूप श्रेष्ठ आहेत आणि या तिघांनी पण श्रीकृष्णांची शरण घेतली. तर त्यांनी एक खूप सुंदर प्रार्थना गायली.
सहा आहे स्कंद क्रमांक 10 अध्याय क्रमांक 84 आणि श्लोक क्रमांक 26. त्याच्यामध्ये म्हणतात, आज जेव्हा आम्ही तुमचे चरण बघितले तर आम्हाला गंगा देवीमध्ये स्नान करायची गरज नाही, कारण आम्हाला गंगा देवीचा स्रोत दिसला. गंगा देवी अनेक अनेक पाप नष्ट करते, पण गंगा देवींचा स्रोताचे दर्शन होऊन पण सगळे पाप आमचे नष्ट झाले. मोठे मोठे योगी तुमच्या चरणांवर ध्यान करतात आणि त्यांच्या हृदयामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात, पण जे व्यक्ती तुम्हाला शुद्ध भावनेने सर्वस्व अर्पण करून प्रेम करतात आणि अशा प्रकारे ते आपल्या मनावर नियंत्रण करतात, केवळ तेच व्यक्ती तुम्हाला त्यांचं परम गंतव्य स्थान म्हणून स्वीकार करतात. म्हणून आम्ही पण तुमच्या प्रती केवळ शुद्ध भक्ती करण्यासाठी आलोय, आम्हाला तुमच्याकडून काही नको, कृपया आम्हाला तुम्ही कृपा द्या. तर वशिष्ठ ऋषी, विश्वामित्र ऋषी, गौतम ऋषी जी प्रार्थना अर्पण करतात, ती प्रार्थना आपल्याला श्रील प्रभुपादाने दिली आहे. श्रीकृष्ण, तुमच्याकडून काहीही नको, जे काही गरजेचं तुम्ही आधीच दिले, आता फक्त सेवेची संधी द्या आणि आम्हाला तुमच्या प्रती समर्पणाची भावना द्या. मग नारद मुनी म्हणतात, श्रीकृष्णांबद्दल काय सांगू, त्यांनी झाड झुडप वेली ज्यांना अगदी तमोगुणातले जीव समजले जातात यांची पण गती करून दिली. तर साधारणपणे कोणी एका वृक्षाला जर जन्म दिला मनुष्याचा तर तीच एक मोठी गोष्ट आहे, पण वृंदावनातल्या झाडा झुडपांना, वृंदावनातल्या वेलींना किंवा वृंदावनाच्या बाहेर, जेव्हा वृंदावनातील बाहेर हस्तिनापूरला जेव्हा श्रीकृष्ण यायचे पांडवांना भेटायचे, तेव्हा हस्तिनापूरमध्ये ज्या वेली होत्या, हस्तिनापूरमध्ये जे झाड होते, हस्तिनापूरमध्ये जे छोटे छोटे झुडप होते, कारण वृंदावनातले जे झाड आहेत ते खूप मोठे ऋषीमुनी होते गेल्या जन्मी, आणि त्यांना एका ठिकाणी उभं राहून तपस्या करायची सवय होती, पण त्यांना परमेश्वराचं दर्शन पण करायचं होतं. म्हणून अशा सगळ्या ऋषी मुनींना श्रीकृष्णांनी वृंदावनामध्ये स्थान दिले. तर हस्तिनापूरमध्ये जे झाड झुडप आहेत त्यांना नारद मुनी म्हणतायत, या झाडाझुडपांना तमोगुणी जन्माच्या जीवात्म्यांना पण श्रीकृष्णांनी प्रेम दिलंय. आणि ते बघ, ते झाड दिसतंय, त्या झाडातून बघ ते असं कधी कधी म्हणजे झाडातून द्रव्य निघतं, असा एक रस निघतो झाडातून. तर म्हणतात वृंदावनाच्या झाडातून आणि हस्तिनापुराच्या झाडातून, प्रत्येक झाडातून असं ते नेहमी द्रव्य निघायचं, आणि ते नारद मुनींच्या दृष्टीने त्या झाडाचे प्रेम अश्रू आहेत. ते झाड विचार करतायत, आम्हाला आमच्या कर्मानुसार एका पतित झाडाचा जन्म मिळालाय, पण हे श्रीकृष्णांनी आम्हाला काय कृपा दिली. तुम्हाला मी अनम्यूट करायची संधी देतो आणि तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्हाला असं काही आठवतंय कुठल्या झाडाला श्रीकृष्णांनी शुद्ध भक्ती दिली, असं कुठली कुठली घटना किंवा कुठे काही आठवत आहे? अर्जुन वृक्ष. येस माताजी, थँक्यू. नलकुवर आणि मणिग्रीव आहेत ते गंगे नदीमध्ये उभे राहून, मंदाकिनी गंगा, स्वर्गातली जी गंगा आहे त्यामध्ये उभे राहून चुकीचे गोष्टी करत होते, आणि हेच नारद मुनी आहेत. नारद मुनीने त्यांना शाप दिला, तुम्हाला निर्वस्त्र अवस्थेमध्ये उभं राहण्याची खूप सवय आहे आणि तुम्हाला निर्वस्त्र राहण्याला खूप छान आवडतं ना, तुम्हाला मी निर्वस्त्र योनी देतो. त्यांना झाडांचा जन्म दिला, आणि श्रीकृष्णांनी त्या झाडांना काय दिलं, ज्यांनी संस्कृती शून्य व्यवहार केला त्यांना नारद मुनींनी शाप दिला की तुम्हाला झाडांचा जन्म मिळेल, आणि या झाडांचा जन्म प्राप्त झालेला असंस्कृत संस्कृती शून्य व्यक्तींना श्रीकृष्णांनी काय दिलं, श्रीकृष्णांनी त्यांना शुद्ध भक्ती दिली. नारद मुनी म्हणतात चाललंय काय, काय नियम नावाची काही गोष्ट असते की नाही, कोणाला काय मिळावं असं काही त्याचे काही 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 आहे की नाही तत्व. हे श्रीकृष्ण आहेत नेहमी सर्व बंधनं तोडणारीच व्यक्ती दिसत आहेत. रामचंद्र आहे ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत, आणि श्रीकृष्ण मर्यादा उल्लंघन दिसतायत. जो भेटला त्याला प्रेम देतायत, जो भेटला त्याला प्रेम देतायत, चाललंय काय म्हणून. म्हणून नारद मुनी म्हणतात, अहो श्रीकृष्णांचे भाऊ, तुम्ही चुलत भाऊ आहात, अहो श्रीकृष्णांचे भाऊ, श्रीकृष्णांचं सौंदर्य, श्रीकृष्णांच्या शरीरातला तो प्रकाश, श्रीकृष्णांचं ते हसणं, श्रीकृष्णांचे विविध गुण, श्रीकृष्णांचे विविध पैलू, श्रीकृष्णांच्या लीला,
श्री कृष्णांचं शुद्ध प्रेम, श्री कृष्णांचे सद्गुण, आणि ज्या ज्या ठिकाणी श्री कृष्णांनी विविध लीला केल्या, यमुनेच्या तटावर केल्या, गोवर्धन पर्वतावर केल्या, वृंदावनामध्ये केल्या, ह्या सगळ्या गोष्टींना मी तर स्मरण करतोय आणि मी आश्चर्यचकित होतो. क्षणोक्षणी मी श्रीकृष्णांबद्दल जेव्हा विचार करतो तेव्हा आश्चर्यचकित होतो. आणि मला तर असं वाटतं, श्रीकृष्ण जर या श्रीकृष्णांच्या रूपात कधी आले नसते तर आपल्याला कळलंच नसतं की परम पुरुषोत्तम भगवंत जे सर्व अवतारांचे स्रोत आहेत ते नक्की किती आकर्षक आहेत. तर म्हणून श्रीकृष्ण या शब्दांचा अर्थ काय, सर्व आकर्षयती इति कृष्ण. तर जे व्यक्ती सर्व आकर्षक आहेत ते झाडा झुडपांना पण आकर्षक आहेत, पक्ष्यांना आकर्षक आहेत, प्राण्यांना आकर्षक आहेत, मनुष्यांना आकर्षक आहेत, देवतांना आकर्षक आहेत, राक्षसांना पण आकर्षक आहेत, दगडांना पण आकर्षक आहेत, सर्वांना आकर्षक आहेत. त्या व्यक्तीचं नाव आहे श्रीकृष्ण. अजून एक श्लोक म्हणतात, हा श्लोक गाण्यासारखा आहे म्हणून मी गातोय. कृष्णस्य कारुण्य कथा अस्तु दूरे, कृष्णस्य कारुण्य कथा अस्तु दूरे. श्रीकृष्णांनी जेव्हा जेव्हा कृपा केली आहे त्या कथेला तर दूरच ठेवतो युधिष्ठिर. तस्य प्रशस्त्योपत निग्रहोपी, निग्रह म्हणजे काय, कोणावर तरी नियंत्रण करणं. तर म्हणतात तस्य प्रशस्त्यो पत निग्रहोपी, अरे त्यांच्या कृपेच्या कथा तू थोड्या दूरच ठेव. त्यांनी ज्यांच्यावर शासन केलं, त्यांनी ज्यांना शिक्षा दिली, त्यांनी ज्यांच्यावर नियंत्रण केलं, त्यांची कथा आपण थोडी बघूया की श्रीकृष्णांनी कशाप्रकारे शिस्त लावली. म्हणतात कंसादय कालिय पूतनाद्या, कंस कालिया पूतना आदी, अघासूर बकासूर हे सगळे त्याच्यामध्ये आले. कंसादय कालिय पूतनाद्या बल्यादय प्रागपी साक्षिणोत्र. आणि हे सगळे कंस कालिया पूतना अघ हे सगळे आहेत ना, हे एका तत्वाचे साक्षी आहेत. कुठल्या तत्वाचे साक्षी आहेत, 10व्या स्कंदामध्ये अध्याय क्रमांक 2 आणि श्लोक क्रमांक 24 मध्ये सांगितलंय. कंस राजा जेव्हापासून मायादेवीने तिला सांगितलं की तू मला मारू शकत नाहीस, आणि जर तू मला मारू नाही शकत तू माझ्या स्वामींना कसं मारणार, तुझा मृत्यू अटळ आहे, हे जेव्हा मायादेवीने सांगितलं त्या दिवशीपासून ज्या कंसाला देवता मारू शकत नव्हते, ब्रह्मदेवांनी सांगितलं मी कंसाला मारू शकत नाही, तो कंस भीतीमध्ये जगू लागला. आणि या श्लोकामध्ये सांगितलंय कुठे बसायचा तेव्हा, जेव्हा बिछाण्यावर झोपायचा तेव्हा, कुठेही कोणी भेटायला आलं तेव्हा, पाणी पिताना, चालताना, झोपताना, खाताना, त्याच्या महलामध्ये वाऱ्यामुळे जेव्हा पडदे हलायचे आणि त्या पडद्यांची सावली हलायची तेव्हा कंसाला भीती वाटायची, कारण ती सावली काळ्या रंगाची होती. आणि त्याला असं वाटायचं की श्रीकृष्ण आले की काय मला मारायला. अशा प्रकारे हा जो व्यक्ती होता हा नेहमी श्रीकृष्णांचं स्मरण करायचा. आपण याला कृष्ण भक्ती नाही म्हणत, भीतीने श्रीकृष्णांचं स्मरण करणं भक्ती नसतं, प्रेमाने, स्नेहाने, सकारात्मकतेने श्रीकृष्णांचं स्मरण करणं हे भक्ती असतं. पण म्हणतात या अशा भक्ती शून्य स्मरण करणाऱ्या व्यक्तीला श्रीकृष्णांनी काय दिलं, त्याला पटकन मुक्ती देऊन टाकली. मग म्हणतात कंसाला मारण्यापूर्वी चाणूर आणि मुष्टिक या दोन मल्लांना कंसाने श्रीकृष्णांना मारण्यासाठी पाठवलं, आणि हे द्वेषाच्या भावनेने कृष्ण आणि बलरामांना मारायला आले. त्यांना श्रीकृष्णांनी काय दिलं, श्रीकृष्णांनी या दोघांना घट्ट मिठी दिली, जी मिठी गोपिकांना मिळते. श्रीकृष्णांची मिठी फक्त, नक्कीच त्याच्यामध्ये भावना असतात, प्रेम असतं, पण शारीरिक दृष्टीने फक्त गोपिकांना जी मिठी मिळाली, रामचंद्रांनी जी मिठी प्रेमाने हनुमानाला दिली ती मिठी श्रीकृष्णांनी चाणूर आणि मुष्टिकला दिली. रामचंद्रांनी कुठल्या राक्षसाला कधी मिठी नाही मारली. तर म्हणतात हे जे श्रीकृष्ण आहेत ना, यांची कृपाशक्ती आपण कधी काही विचार करू शकत नाही. आणि गोप मित्र होते श्रीकृष्णांचे पुरुष शरीरामध्ये, त्यांना जशा प्रकारे श्रीकृष्णांनी कधी कधी त्यांच्यासोबत कुस्ती वगैरे लढायचे, तर श्रीदामा हे राधाराणीचे भाऊ आहेत, श्रीदामासोबत कधी कधी कुस्ती खेळताना श्रीकृष्णांनी जसं त्यांच्या प्रकारे कुस्ती खेळली होती ते यश, ते सौभाग्य चाणूर आणि मुष्टिकला मिळालं. आणि म्हणून एक खूप सुंदर श्लोक आहे तो पण तुम्हाला दाखवतो. हा श्लोक आहे
स्कंद क्रमांक 11 अध्याय क्रमांक 5 आणि श्लोक क्रमांक 48 आणि या श्लोकामध्ये नारद मुनी आहेत हे वसुदेव श्रीकृष्णांचे वडील यांच्याशी द्वारकेमध्ये भेटले आणि वसुदेवांना काय म्हणतायत. वैरेणयम नृपतय शिशुपाल पौंड्र शाल्वा दयो गतिविलास विलोकनाद्यै ध्यायंत आकृति धीयश शयनासनादौ तत्साम्यमाना पुरन पुनरुक्त धियाम पुनः किम. या श्लोकामध्ये सांगतायत शिशुपाल पौंड्रक आणि शाल्व हे श्रीकृष्ण बद्दल नेहमी विचार करायचे पण चुकीचा विचार करायचे किंवा नकारात्मक विचार करायचे. जेव्हा ते कधी झोपलेले असायचे कधी बसलेले असायचे किंवा इतर काही कार्य करत असतील किंवा काही विचार करत असतील त्यांनी नेहमी परमेश्वराच्या शारीरिक क्रियांवर मनन केलं पण द्वेषाच्या भावनेने. त्यांनी जे सुंदर सुंदर लीला केल्या त्यांनी श्रीकृष्णांनी आपल्या भक्तांवर जी स्नेह दृष्टी टाकली त्यांनी परमेश्वराने इतर जे आकर्षक लीला दाखवल्या त्यांच्याबद्दल विचार करायचे पण नेहमी द्वेषाने. ते एनव्हीअसली मेडिटेटेड इथे लिहिलं आहे द्वेषाने करायचे पण अशा प्रकारे ते श्रीकृष्णांवर मनन करायचे आणि त्यांना त्यांच्यामुळे आध्यात्मिक मुक्ती मिळाली. मग मला एक सांगा नारद मुनी वसुदेवला म्हणतायत जे श्रीकृष्णांवर नेहमी सकारात्मकतेने प्रेम भावनेने मनन करतात त्यांना काय मिळणार आहे. हा विचार शुकदेव गोस्वामी पण परीक्षित महाराजांना म्हणतात की पूतना आहे यातु धानी अपि सा स्वर्गम अवाप जननीम गतिम कृष्ण भुक्त स्तन क्षीरा किम ओ गावो न मातारा. शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना म्हणतात पूतना वध झाल्यानंतर या पूतनेनी मारण्यासाठी श्रीकृष्णांना जवळ घेतलं आणि तिला श्रीकृष्णांनी आध्यात्मिक जगतामध्ये यशोदा माईच्या असिस्टंटचं स्थान दिलं. आता हे सांग परीक्षित ज्यांनी प्रेमाने श्रीकृष्णांना दूध पाजण्यासाठी जवळ घेतलं ज्या गायींनी प्रेमाने श्रीकृष्णांना दूध पाजलं त्यांना श्रीकृष्ण काय देणार आहेत. म्हणून जर द्वेष करणाऱ्या शिशुपालाला श्रीकृष्णांनी मुक्ती दिली तर प्रेम करणाऱ्या भक्तांना श्रीकृष्ण काय देतील हा अनुत्तरित प्रश्न आहे आणि या अनुत्तरित प्रश्नाचं उत्तर कोणालाच नाही माहिती आहे. आणि पुढे पडी जशी आपण चर्चा करू तर श्रीकृष्ण म्हणतात मला जे लोक प्रेम करतात निस्वार्थ भावनेने त्यांच्या प्रती मी काहीच देऊ शकत नाही ऍक्च्युली मी त्यांचा ऋणी राहतो. तर नारायण हे सर्व जगाचे स्वामी आहेत आणि नारायणापेक्षा जास्ती ऐश्वर हे श्रीकृष्णांकडे आहे पण ते परम ऐश्वर्यशाली भगवंत म्हणतात जर माझ्यावर कोणी प्रेम केलं मी त्याला प्रतिसाद नाही देऊ शकत मी केवळ त्यांच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो मी तुमचा ऋणी आहे. तर तुम्ही सर्व विचार करू शकता अजूनही तुमच्याकडे वेळ आहे जर तुम्ही श्रीकृष्णांवर प्रेम केलं तर श्रीकृष्ण परत काही देत नाहीत वस्तू वगैरे काही देत नाहीत श्रीकृष्ण फक्त हात जोडतात आणि म्हणतात मी तुमच्या प्रती ऋणी आहे. ते एक वाक्य ऐकण्याचा गोडवा फक्त तुम्ही चाखू शकता बाकी तुम्हाला काही मिळणार नाही. अजूनही तुमच्याकडे वेळ आहे अजूनही तुम्ही श्रीकृष्णांची भक्ती सोडू शकता आणि इतर कोणाची भक्ती करू शकता पण नंतर सांगू नका की नंद दुलालदासनी कधी आम्हाला ही स्पष्टता दिली नव्हती की श्रीकृष्णांची भक्ती करून शेवटी हात रिकामे राहतील हृदय प्रेमाने उतू वाहू जाईल पण हात रिकामे राहतील. तर म्हणून हात जर भरायचे असतील तर दुसऱ्या कोणाची पूजा करा हृदय जर भरायचं असेल प्रेमाचं आस्वादन करायचं असेल तर राधा कृष्णांची सेवा केला. तर कालिया आहे कालियाने कंसापेक्षा जास्ती द्वेष केला. कंसाने नेहमी श्रीकृष्णांना मारण्याचा प्रयत्न केला. कंसाने श्रीकृष्णांच्या इतर मित्रांना मंडळींना मारायचा प्रयत्न नाही केला पण कालियाने श्रीकृष्णांच्या मित्रांना त्यांच्या गायींना आणि वासरांना पण जहर विष पाजून ठार मारलं. म्हणून कालियाचा द्वेष हा कंसापेक्षा जास्ती आहे. श्रीकृष्णांनी काय केलं कंसाच्या छातीवर एकदा बसले आणि कालियाला काय केलं कालियाच्या प्रत्येक फणावर नाचले. कालियाचे हजारो फण होते आणि त्या हजारो फणांवर प्रत्येक फणाला श्रीकृष्ण त्यांच्यावर नृत्य करायचे आणि दुसऱ्या फणाने जेव्हा कालिया त्यांना दंश करायला यायचे तेव्हा श्रीकृष्ण लगेच उडी मारायचे आणि त्या फणावर जायचे तिथे नृत्य. अशा प्रकारे म्हणतात
कालियाच्या प्रत्येक विषारी फणावर श्रीकृष्णांनी नृत्य केलं आणि एका फणाला पण सोडलं नाही कृपा देण्यापेक्षा, आणि त्या सर्व फणांवर श्रीकृष्णांनी स्वतःच्या चरणांची छाप सोडली आहे. कारण कालिया जेव्हा नम्र झाला आणि त्यांनी जेव्हा श्रीकृष्णांची शरणागती स्वीकारली तेव्हा श्रीकृष्णांनी म्हटलं ते सर्व ठीक आहे पण तुला वृंदावनामध्ये स्थान नाही, तू निघून जा. तेव्हा कालिया म्हणाले ठीक आहे मी जातो पण बाहेर गेल्यावर गरुड मला मारून टाकेल. मग तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले तू त्याची काळजी करू नको, तुझ्या फणांवर माझे चरणचिन्ह आहेत आणि गरुडालाही जेव्हा माझे चरणचिन्ह बघेल तुझ्या फणांवर तेव्हा तुला माफ करेल आणि तुझा तो भक्षण करणार नाही, त्याची तू चिंता करू नको, पण तू इथे नाही राहू शकत. तर हे सगळं नारद मुनी आठवत आहेत. नारद मुनी म्हणतायत अशा या द्वेषी कालियाला स्वतःचे चरणचिन्ह देऊन त्याला एक द्वीप दिलं, रमणक द्वीप आहे एक, तर रमणक द्वीप दिलं आणि त्याला सांगितलं तू तिथे सुरक्षित राहशील, अशा प्रकारे घर नाही दिलं. पूतना ही श्रीकृष्ण मारायला आली आणि तिला घरात प्रवेश कसा काय मिळाला, तिला प्रवेश याच्यासाठी नाही मिळाला की तिने नंद किंवा त्यांच्या सगळ्या मित्रांना मूर्ख बनवलं, तिला प्रवेश याच्यासाठी मिळाला कारण श्रीकृष्णाने ठरवलं होतं. अरे मातृत्वाची भावना आहे ना, जरी विष घेऊन आली असेल पण मातृत्वाची भावना आहे ना, माझ्या प्रती मातृत्वाच्या भावना असलेल्या महिलेला मी जवळ कसं नाही येऊ शकणार. म्हणून पूतनेला जवळ घेण्यासाठी फक्त एकच कारण होतं की तिची मातृत्वाची भावना, आणि त्या मातृत्वाच्या भावनेला श्रीकृष्णांना प्रतिसाद द्यायचा होता. म्हणून अजिबात असं समजू नका की श्रीकृष्णांना माहीत नव्हतं तिच्या मनामध्ये काय विचार आहेत. अशा या पूतनेला मारल्यानंतर पूतनेचं जे मृत शरीर होतं जे असं मोठं पडलं, त्या पूतनेच्या मृत शरीरावर श्रीकृष्णांनी खेळले, म्हणजे त्यांचं त्यांनी ते अंगण बनवलं आणि त्या अंगणावर रांगले, त्या अंगणावर त्यांनी थोडी मस्ती केली आणि ज्या प्रकारे श्रीकृष्णाने त्यांना स्पर्श केला होता त्या पूतनेचं शरीर इतके दिव्य झालं की त्या अशा मोठ्या शरीराला बघून सगळ्या गोपमित्रांनी काय केलं, त्याचे तुकडे तुकडे केले त्या शरीराचे आणि त्याला जाळलं. तर जेव्हा पूतनेच्या शरीराला जाळलं तेव्हा त्याच्यातून अगुरूचा सुगंध आला. तर आपल्याला चंदनाचा सुगंध माहिती आहे, त्याच्यापेक्षा जास्ती सुगंधी एक पदार्थ असतो अगुरू, आणि तो अगुरू म्हणजे जेव्हा यज्ञ वगैरे करतात त्याच्यामध्ये अगुरू थोडस टाकतात. तर ही 12 किलोमीटर लांब 8 मील उंचीची ही पूतना होती, 12 किलोमीटर तर शरीर हिचं होतं, क्रूर होतं, द्वेषी होतं, विषारी शरीर होतं, आणि तिला केवळ श्रीकृष्णाने स्पर्श केला म्हणून तिचे जेव्हा तुकडे तुकडे केले आणि जाळले तेव्हा तो पूर्ण प्रदेश अत्यंत सुगंधी झाला. हा श्रीकृष्णांच्या स्पर्श शक्तीचा प्रभाव. कुबेराची मुलं ज्यांनी चुकीचे कार्य केले होते त्यांना त्यांनी मुक्त करून टाकलं. अघासूर, अघासूर हा श्रीकृष्णांना आणि श्रीकृष्णांच्या मित्रांना मारण्यासाठी एका सर्पाचा असं शरीर घेऊन आला आणि तोंड उघडं करून बसला आणि म्हणाला श्रीकृष्ण त्यांचे मित्र जेव्हा आत्मनिर्भर असेल तेव्हा ते तोंड बंद करीन आणि त्यांना गिळीन, जसा अजगर कसा गिळतो तसा या भावनेने तो आलाय. आणि श्रीकृष्णांनी अशा या अजगराच्या मुखामध्ये शरीरामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश करून त्याला शुद्ध केलं आणि त्याला पण सगळ्यांच्या समोर सारूप्य मुक्ती दिली. अघासुराला मारल्यानंतर पण अघासुराचा तो अंश असा जो आत्मा आहे तो सर्वांच्या देखत बाहेर आला आणि श्रीकृष्णांच्या शरीरामध्ये प्रवेश केला. तर श्रीकृष्णांनी या अघासुराला पण सारूप्य मुक्ती दिली. अशा प्रकारे एक 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 नारद मुनी श्रीकृष्णांचं वर्णन करतायत. आणि शेवटचं एक वर्णन करतात की गोपिकांच्या दृष्टीतून पण तुम्ही एक क्षण असाला रासलीलेमध्ये जेव्हा गोपिकांना सोडून श्रीकृष्ण निघून गेले आणि श्रीकृष्णांनी असं का केलं बरं, तर तेव्हा ते सांगतात एवं मदर्थो जित लोक वेदा स्वनाम हिवो मय्य अनुवृत्त ये बला मयो मया पो मया परोक्षम भजता तिरोहितम प्रिया. याच्या भाषांतरामध्ये सांगतात गोपिका तुम्ही केवळ माझ्यासाठी तुम्ही या जगाचे काय म्हणणे आहे ते तुम्ही नाकारले, वेदांमध्ये जे काही तुमचे कर्तव्य दिले ते नाकारले, तुमच्या नातेवाईकांनी तुम्हाला अडवलं ते तुम्ही नाकारलं आणि तुम्ही अशा प्रकारे वागणूक केली जेणेकरून तुमची माझ्याप्रती जी आसक्ती आहे ती वृद्धिंगत होईल आणि मी पण जेव्हा तुमच्या दृष्टी आड गेलो आणि अचानक अदृश्य झालो तेव्हा पण तुम्ही मला प्रेम करणं सोडलं नाही, म्हणून माझ्या प्रिय गोपिका कृपया
तुम्ही माझ्याबद्दल चुकीच्या भावना ठेवू नका, शेवटी मी तुमचा प्रियकर आहे. आणि याच्या पुढच्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण सांगतात की मी असं का केलं. हे खूप सुंदर उदाहरण देतात. म्हणतात, कधी कधी एक गरीब व्यक्ती असतो, त्या गरीब व्यक्तीला एक हिरा मिळतो आणि त्या गरीब व्यक्ती ज्यांनी जीवनामध्ये खूप कष्ट भोगलेत त्याला जेव्हा तो हिरा मिळतो त्या हिऱ्याला तो किती सांभाळून ठेवेल. पण कधी तो असा कष्टाने मिळालेला हिरा, ज्या हिऱ्यामध्ये त्या सर्व दुःखांचं निवारण आहे, तो हिरा जर गमावला तर, तो हिरा हरवला तर त्या व्यक्तीची कशी परिस्थिती होते? अरे तो हिरा कुठे ठेवला होता, काल रात्री मी कुठे बघितला होता तो हिरा? कारण त्यांनी कष्ट भोगले. कष्ट भोगल्यानंतर हिरा मिळतो त्याच्याप्रती आसक्ती, आणि तो हिरा जेव्हा गमावतो कोणी तेव्हा किती आपण त्या हिऱ्याबद्दल विचार करतो. तसं श्रीकृष्ण म्हणतात, अनेक अनेक कष्ट भोगल्यानंतर जेव्हा आपण श्रीकृष्णांची भक्ती करतो आणि ती श्रीकृष्णांची भक्ती केल्यानंतर जेव्हा आपल्याला श्रीकृष्ण आपल्या डोळ्यासमोर दिसतात तेव्हा आपण म्हणतो चला आता सगळे कष्ट संपले, आणि तेव्हा मुद्दामून आपल्या हृदयातली ती भावना अजून प्रज्वलित करण्यासाठी श्रीकृष्ण अदृश्य होतात. आणि तेव्हा आपण श्रीकृष्ण जेव्हा गमावतो तेव्हा एका अर्थाने आपण वेडे होतो. जसा एखाद्या व्यक्ती खरोखर हिरा त्याला जर मिळाला असेल, त्याला जर लॉटरी लागली असेल, तुम्ही विचार करा, एखादा गरीब माणूस आहे आणि त्याला लॉटरी लागली, सर्व कष्ट त्या एका लॉटरीमध्ये त्याचे नष्ट झाले, त्यांनी बघितलं की तो नंबर जो आहे तो त्याच्या लॉटरीचा आहे आणि त्याला आता फक्त त्या ऑफिसमध्ये जाऊन ते लॉटरीचं जे कागद होतं ते द्यायचंय, आणि त्याला लक्षात आलं की लॉटरीचं कागदच दिसत नाहीये. काल रात्री त्याला तो नंबर पाठ होता आणि आज त्याला लक्षात आलं की तो नंबर जिंकला आहे पण त्याला लॉटरीचं कागद आहे, तो त्या लॉटरीच्या कागदाला कसं शोधेल? आपल्याला आपल्या आजोबांनी एक खूप मोठी प्रॉपर्टी सोडली आहे आणि काल संध्याकाळी आपल्याला एक टेलिग्राम आला आणि त्या टेलिग्राम मध्ये लिहिलंय, तुझ्या आजोबांनी सांगितलंय की तुझ्यासाठी खूप मोठी कोटी 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 रुपयांची प्रॉपर्टी सोडली आहे आणि तुम्ही आता फक्त कोर्टामध्ये तुम्हाला हे सिद्ध करायचं आहे की ते माझे आजोबा आहेत आणि मी त्यांचा नातू आहे, आणि तुमचं बर्थ सर्टिफिकेट मिळत नाहीये आणि कोर्टाला तुम्ही सांगू शकत नाही माझा चेहरा बघा माझ्या आजोबांसारखाच आहे, बर्थ सर्टिफिकेट शिवाय त्याला काय व्हॅल्यू नाही, तर तुम्ही तो बर्थ सर्टिफिकेट कसा शोधाल? श्रीकृष्ण म्हणतात, माझ्या भक्तांच्या जीवनामध्ये मी असं करतो, माझे भक्त खूप काही कष्ट सोसून मला प्राप्त करतात आणि त्यांची ती उत्कंठा, त्यांचा तो आसूस आसूसलेली जी भावना आहे ती अजून वृद्धिंगत करण, अजून त्याला उंच नेण्यासाठी मी त्यांच्या समक्ष उभा होतो, मी स्वतःला प्रस्तुत करतो आणि अचानक गायब होतो. आणि जेव्हा ते अचानक गायब होतो तेव्हा ती माझ्या भक्तांची परीक्षा असते. जर त्या भक्तीमध्ये थोडा जरी स्वार्थ असेल तर लोक म्हणतील जाऊ दे मरू दे, एकदा दर्शन दिलं झालं आपलं सगळं काम झालं. पण ज्यांच्या मनामध्ये खरी भक्ती असते ते म्हणतात तो हिरा कुठे गेला, ते बर्थ सर्टिफिकेट कुठे गेलं, अरे ते लॉटरी तिकीट कुठे गेलं, आणि माणूस वेडा होतो. अशा प्रकारे ह्या ज्या गोपिका आहेत, श्रीकृष्ण जेव्हा त्यांच्या समोरून अदृश्य झाले तेव्हा एक गोपिका यशोदामाई झाली आणि एक गोपिका श्रीकृष्ण झाली आणि दामोदर लीला त्यांनी रचली. एक गोपिका पूतना झाली आणि एक गोपिका श्रीकृष्ण झाली आणि त्यांनी पूतनावध लीला केली. एक गोपिका अघासूर झाली आणि सापासारखी अशी श्रीकृष्णांना मारायला आली आणि मग श्रीकृष्णाने तिला मारलं. अशा प्रकारे श्रीकृष्ण अदृश्य झाले आणि एका झाडाच्या मागे लपले आणि त्या झाडाच्या मागे लपून बघत होते, मी जेव्हा यांच्या समक्ष होतो आणि अदृश्य झालो हे लोक काय करतायत. आणि तेव्हा श्रीकृष्णाने बघितलं यांना माझ्याप्रती इतकं प्रेम आहे की मी होतो तेव्हा पण बघितलं आणि नव्हतो तेव्हा पण माझं विस्मरण होऊ नये म्हणून माझ्या लीलांना यांनी नाटक रूपांमध्ये प्रस्तुतीकरण केलं. सर्व श्रीकृष्णांच्या लीला त्यांनी केल्या हे बघून श्रीकृष्ण खूप प्रसन्न झाले आणि मग श्रीकृष्ण पुन्हा एकदा रासलीले करता तिथे उपस्थित झाले. रासलीला करण्याच्या आधी डायरेक्टली प्रकट नाही झाले श्रीकृष्ण, असे अदृश्य होऊन प्रकट झाले, परीक्षा घेऊन प्रकट झाले. आणि ही परीक्षा जेव्हा गोपिका पास झाले त्याच्यानंतर मग श्रीकृष्णांनी रात्रभर त्यांच्यासोबत रासलीला केली. तर हे सगळं नारद मुनी आठवतायत आणि म्हणतात हे जे श्रीकृष्ण आहेत ना हे सहजासहजी देत नाहीत. पण युधिष्ठिर महाराज, मी बघतो की तुमचं सौभाग्य खूप मोठं आहे, तुमच्या जीवनामध्ये श्रीकृष्ण नेहमी असतात. आणि आता तुम्हाला सर्वांना मी एक प्रश्न विचारतो, युधिष्ठिर महाराजच्या जीवनामध्ये श्रीकृष्ण नेहमी असतात पण युधिष्ठिर महाराजांच्या जीवनामध्ये जसं बाकी सगळे म्हणत होते, प्रल्हाद म्हणत होते
की मला तर नरसिंहदेवानी खूप कमी वेळ दर्शन दिलं, पण श्रीकृष्णाने पांडवांना खूप दिलं. पांडवांच्याच घरी राहतात आणि पांडवांच्या जीवनातून कधी अदृश्य होतात का श्रीकृष्ण? हरे कृष्ण प्रभुजी. कुरुक्षेत्र बॅटल नंतर जातात द्वारकेला परत. आपण आज याच कथेमध्ये चर्चा करत होतो ना, युधिष्ठिर महाराज आपल्या मंत्र्यांना विचारतायत अरे श्रीकृष्ण बरेच दिवसांपासून आले नाही आहेत, काय खोटं बोलायचं. म्हणून जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला असा अनुभव असेल की प्रभूजी हे जे हरिनाम आहे ना, कधी कधी खूप सोपं होतं आणि कधी कधी खूप कष्ट करायला लागतं, तर ते जे कष्ट होत आहेत ना, ते कधी कधी श्रीकृष्ण जाणून बुजून तुमच्या जिभेवरून अदृश्य होतात आणि बघतात. जेव्हा सोपा हरिनाम होतो तेव्हा हे लोक आनंदाने हरिनाम करतात, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि जेव्हा श्रीकृष्ण जिभेवरून अदृश्य होतात आणि जेव्हा तो हरिनाम त्रासदायक ठरतो, त्यावेळेस आपण सोळा माळा करतो का? की त्या दिवशी म्हणतो आज ना मन नाही लागत आहे, एक काम करतो, आज आता मी बाकीचे माझे सगळे कामं करतो आणि रात्री 10:30 जेव्हा शरीर थकलेलं असेल तेव्हा कोमेजलेल्या फुलाला मी श्रीकृष्णांना अर्पण करेन. पण जो व्यक्ती आपल्यामधून म्हणतो गोडवा असू दे की कडू असू दे, श्रीकृष्णांचं नामस्मरण मी सोडणार नाही, कष्ट होऊ दे की सोपं असू दे, पण मी श्रीकृष्णांचं नामस्मरण, एकादशी असू दे की द्वादशी असू दे, मी श्रीकृष्णांचं नामस्मरण सोडणार नाही, ते व्यक्ती जेव्हा जप करतात तेव्हा श्रीकृष्ण तुमच्या घराच्या बाहेर जे झाड आहे त्या झाडाच्या आड राहून तुम्हाला खिडकीतून बघत असतात. ही जी गोपिका आहे, या गोपिकेच्या समोर कालच्या जपामध्ये मी उपस्थित झालो होतो, पण आज या गोपिकेच्या समोरून तिच्या जिभेवर मी जे उपस्थित होते आता अदृश्य झालो आणि त्या झाडाच्या मागे राहून मी बघतो, ही गोपिका माझं नामस्मरण करते का? आणि आपण पण सगळे प्रकृतीच आहोत जे पुरुष शरीरामध्ये आहोत, म्हणून आपण पण त्या अर्थीने महिला आहोत. प्रकृती म्हणजे महिला, पुरुष म्हणजे एकच पुरुष आहे श्रीकृष्ण. तर त्या दृष्टीने आपला पण नाम जप, सगळे पुरुष मंडळी विचार करतायत, माताजींकडे बघतात आणि म्हणतात बघा तुमच्याबद्दल बोलतायत प्रभूजी, आणि आम्ही तर छान भक्त आहोत, आम्ही छान जप करतोय. नाही, आपण सगळेच गोपिकाच आहोत, प्रकृती आहोत आपण सगळे. जरी जप होत नसेल, तरी आकर्षण वाटत नसेल, जरी मनामध्ये आनंद वाटत नसेल, तरी आपण त्या दिवशीचा जप किती एकनिष्ठतेने करतोय आणि किती प्रयत्न करून करतोय ही आपली परीक्षा. म्हणून वृंदावनातल्या गोपिकांच्या जीवनातून पण श्रीकृष्ण कधी कधी अदृश्य व्हायचे, तसे वृंदावनातून तर 11 वर्षानंतर अदृश्य झाले, पांडवांच्या जीवनातून पण अदृश्य व्हायचे, द्वारकेच्या भक्तांच्या जीवनातून पण अदृश्य व्हायचे. म्हणून श्रीकृष्ण असे आहेत ना, जर तुम्हाला विष्णू पाहिजे असतील तर विष्णू तुमच्या हृदयामध्ये परमात्म्याच्या रूपात सदैव आहेत, पण जर तुम्हाला श्रीकृष्ण करायचे असेल, श्रीकृष्ण असे सोपे सोपे नाही आहेत. श्रीकृष्ण येतात जातात, परीक्षा बघतात परत येतात, परत जातात परत परीक्षा बघतात, आणि याला म्हणतात संभोग विप्रलंब. संभोग विप्रलंब, संभोग म्हणजे भेटणं आणि विप्रलंब म्हणजे दूर जाणं. तर श्रीकृष्णांच्या लीलेमध्ये तुम्हाला हे दोन तत्व नेहमी मिळतील, संभोग विप्रलंब. एकदा मिठी मारतात आणि मिठी मारून जेव्हा आनंद मिळतो तेव्हा सडनली अदृश्य होतात. आपण म्हणतो पुन्हा मला मिठी मिळेल का, आणि त्या उत्कंठेमध्ये आपण जीवन जगतो. मग पुन्हा एकदा कधीतरी श्रीकृष्ण प्रसन्न जवळ येतात, परत एकदा मिठी मारतात आणि मिठी मारून आपल्या परत गोडवा देतात, परत अदृश्य होतात. मग परत आपण म्हणतो पुन्हा मला मिठी मिळेल का. अशा प्रकारे मिठी उत्कंठा, मिठी उत्कंठा, यामध्ये एका भक्ताचं जीवन जातं आणि अशा प्रकारे सदैव त्या भक्तांच्या जीवनामध्ये भावनेच्या रूपामध्ये श्रीकृष्णांचा सहवास होतो. जरी डोळ्यांच्या समोर श्रीकृष्णांचा सहवास असेल तरी नित्य स्मरण, नित्य भावना या रूपामध्ये श्रीकृष्ण सर्व भक्तांना नित्य सहवास देतात. हे श्रीकृष्णांच्या लीला आहेत. आणि या पुढे पण नारद मुनी कशा प्रकारे श्रीकृष्णांच्या स्तुती करणार आहेत, श्रीकृष्णांची लीला गाणार आहेत, हे आपण उद्या बघूया. सॉरी, मला एक सांगायचं आहे की उद्या मी या प्रवचन शृंखलेसाठी उपस्थित नाही आहे,
तर उद्या आपल्या या बृहद भागवतामृताला सुट्टी आहे, सोमवारी सकाळी 7:30 आपण नक्की भेटूयात. तर जर कोणाला काही एक एक प्रश्न असेल, पहिला जर लहान एक काही प्रश्न असेल तर तो घेऊ शकतो आजच्या कथेला अनुसरून, आणि जर प्रश्न असेल तर मग आपण विराम देऊया आणि सोमवारी आपण 7:30 भेटूया. हरे कृष्ण प्रभूजी, मला एक प्रश्न. येस माताजी. आपण जप करताना कधी माइंडफुल चॅन्टिंग करतो आणि कधी लक्ष नसताना करतो, आणि मग त्याचं जसं कारण मीमांसा जर करायला गेलो तर संभोग आणि विप्रलंब हा कॉन्सेप्ट आपण आज समजून घेतला, पण मग जे भक्तीत नवीन आहेत त्यांना पुन्हा कन्फ्युजन आहे माझ्यासारख्यांना, की आम्ही असं समजायचं त्या की भगवंत खरंच झाडामागून बघतायत, म्हणजे नॉट लिटरली ती भावना की त्यांचं लक्ष आहे आणि ते बघतायत, आणि मग आम्ही खरंच एवढे सुरुवातीलाच एवढे फॉर्च्युनेट आहोत का की भगवंताचं डायरेक्ट लक्ष आहे. आपल्याला जितक्या प्रमाणामध्ये आपल्या मनामध्ये प्रामाणिकपणा आहे, जितक्या प्रमाणात आपल्या मनामध्ये प्रामाणिकपणा आहे तितक्या प्रमाणामध्ये श्री कृष्ण आपल्याला बघतायत. आपण खोटारडेपणा करण्यासाठी जर जप करत असू तर श्री कृष्ण अजिबात आपल्याकडे बघत नाही आहेत. आपण 10% जर प्रामाणिक असू तर आपला 10% जप तरी श्रीकृष्ण त्या शेजारच्या झाडातून बघतायत. आपण नवीन असू दे, जुने असू दे, आपण म्हातारे असू दे, लहान बाळ असू दे, पण जर आपण खरोखर जप करायचा जरी प्रयत्न जरी करत असू की हे श्रीकृष्ण नको मला स्वार्थ, नको ती देवाणघेवाण, प्रत्येक गोष्टीमध्ये मी तेव्हाच देणार जेव्हा मला काहीतरी मिळणार, ही भावना आता मला सोडायची. माझ्या नातेवाईकांशी हीच भावना केली, माझ्या मित्रमंडळीशी हीच भावना केली, माझ्या कंपनीमध्ये पण हीच भावना केली, समाजामध्ये कुठेही गेलो तर हेच ऐकायला मिळतं, त्यांनी आमच्यासाठी काय केलं, मग आम्ही त्यांच्यासाठी का करू, मी त्याच्यासाठी काय केलं आणि त्यांनी माझ्यासाठी काय केलं, आणि मी यांच्यासाठी एवढं केलं पण त्यांनी माझ्यासाठी काहीच नाही केलं, हे सगळं चालू असतं. म्हणून जप करताना ना आपण ही जी एक भावना आहे जी आपल्या आयुष्यामध्ये 108% मी यांच्यासाठी इतकं केलं आणि त्यांनी माझ्यासाठी काहीच नाही केलं, आणि त्यांनी त्यांच्यासाठी किती केलं पण त्यांनी त्यांच्यासाठी काही नाही केलं, हा जो नेहमी कॅल्क्युलेशन होतो, हा नेहमी जो मोजमाप होतो, हा नेहमी जो गणित आपण करत असतो, या गणिताच्या भावनेला जर आपण बाजूला ठेवलं आणि जप करताना गणित शून्य भावनेमध्ये जर आपण जप केला, श्री कृष्णा मला तुझ्याकडून काहीही मागणी नाही, तू जे काही दिलंस ना ते माझ्या अधिकारापेक्षा जास्तीच दिलंय, आणि मला आता जे हरिनाम मिळालंय, हरिनामाची तर माझी पात्रताच नाहीये, ही तर शुद्ध वैष्णवांची कृपा आहे, प्रभुपादांची कृपा आहे की मला तुझं नाव जे साधू संतांना पण माहिती नाहीये ते शुद्ध नाव माझ्या जिभेवर दिलं, श्री चैतन्य महाप्रभूंची कृपा आहे, नित्यानंद प्रभूंची कृपा आहे, हे नाव दिलं याच्यापेक्षा अजून मोठी काय कृपा आहे, तर या नामस्मरणाच्या वेळेस माझी गणित वृत्ती मी बाजूला ठेवतो आणि त्या भावनेने आपण जर हरिनाम घेतलं, हे 2 तास हरिनाम करून काय फायदा होईल, 16 माळा करून काय फायदा होईल, हरे कृष्ण मंत्रापेक्षा श्रेष्ठ मंत्र आहे का कुठला, तो मंत्र करतो मग मी त्याच्यामध्ये जर जास्ती, हे सगळे गणित वृत्ती आहे ही आपण थोडी बाजूला ठेवूया आणि श्री कृष्ण गोड श्री कृष्ण आपल्या जीवनामध्ये आपल्या नामाच्या रूपात आले आहेत याला सौभाग्य मानून जर आपण हरिनाम घेतलं तर ते प्रामाणिक हरिनाम आहे, आणि तो प्रामाणिक हरिनाम जर आपण केला तर श्री कृष्ण त्या शेजारच्या झाडाच्या फांदीवरून तुमच्याकडे बघतात. तुम्ही काल जप सुरू केला असेल किंवा तुम्ही 16 वर्ष आधी 16 माळा सुरू केल्या असेल काही फरक नाही पडत, श्रीकृष्ण संख्येला महत्व देत नाहीत, श्रीकृष्ण आपल्या प्रामाणिकतेला आपल्या भावनेला महत्व देतात. तुम्ही या पुरुषोत्तम मासमध्ये आत्ता इतक्या जप सुरू केला असेल काहीही प्रॉब्लेम नाही, फक्त त्याच्यामध्ये गणिताची वृत्ती ठेवू नका आणि तुम्ही हा नका विचार करू मला काय मिळेल, माझं काय मिळेल, मला हे काय होईल आणि ते काय होईल, म्हणा श्रीकृष्ण आहेत ना, श्रीकृष्णांनी आजपर्यंत कोणाला नुकसान नाही केलं, मी कशाला एवढा सगळं गणित करतोय, तर ही प्रामाणिक भावना आहे आणि ही प्रामाणिक भावनेने जर आपण जप केला तर श्रीकृष्ण आपल्याला नक्की मदत करतील. थँक्यू व्हेरी मच माताजी. हरे कृष्ण. खूप खूप मोठं आश्वासन प्रभूजी. थँक्यू. जय श्री भागवतामृत की जय. जय श्री सनातन गोस्वामी की जय. श्री प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरी की जय.